अक्षय सुख प्राप्तीसाठी नक्की ऐका ज्येष्ठ कनिष्ठ गौरींची कथा। आटपाट नगर होतं, तिथं एक गरीब ब्राह्मण होता। पुढे एके दिवशी काय झालं, भाद्रपद महिना आला, घरोघरी लोकांनी गौरी आणल्या, रस्तोरस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या, घंटा वाजवू लागल्या। हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं, मुलं घरी आली, आईला सांगितलं, आई आई आपल्या घरी गौर आण। आई म्हणाली, बाळांनो गौर आणून काय करू, तिची पूजापत्री केली पाहिजे, घावन घातल्यांचा नैवेद्य दाखवला पाहिजे, आणि आपल्या घरात तर काही नाही, तुम्ही बाबांजवळ जा, बाजारातनं सामान आणायला सांगा। सामान आणलं म्हणजे गौर आणीन, मुलं तिथून उठली, बाबांकडे आली, बाबा बाजारात जा, घावन घाटल्यांचं सामान आणा, म्हणजे आई गौर आणीन। बापानं घरात चौकशी केली, मुलांचा नाद ऐकला, मनात फार दुःखी झाला। सोन्यासारखी मुलं आहेत, पण त्यांचा हट्ट पुरविता येत नाही, गरिबापुढं उपाय नाही, मागायला जावं तर मिळत नाही, त्यापेक्षा मरणं बरं म्हणून उठला, असा धावा केला, तळ्याच्या पाळी गेला, जीव द्यावा म्हणून निश्चय केला, अर्ध्या वाटेवर गेला, इतक्या संध्याकाळ झाली, जवळच एक म्हातारी सवाशीण भेटली, तिनं त्याची चाहूल ऐकली, कोण म्हणून विचारलं, ब्राह्मणानं हकीकत सांगितली, म्हातारीनं त्याचं समाधान केलं, बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या। ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं, बायकोनं दिवा लावला, चौकशी केली, पाहुण्याबाई कोण म्हणून विचारलं, नवऱ्यानं आजी म्हणून सांगितलं, बायको घरात गेली आणि आंबिलाकरिता कन्या पाहू लागली, तो मडकं आपलं कन्याने भरलेलं दृष्टीस पडलं, तिला मोठं नवल वाटलं, ही गोष्ट तिनं आपल्या नवऱ्याला सांगितली, त्याला मोठा आनंद झाला, पुढं पुष्कळ पेश केली, सगळ्यांनी पोटभर खाल्ली, सगळीजण आनंदानं निजली। सकाळ झाली तसं म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली, त्या मुला मला नाहू घालायला सांग म्हणून म्हणाली, घावन घाटल्याचं देवाला कर नाही, नाही म्हणू नको, रडगाणं काही गाऊ नको। ब्राह्मण तसाच उठला, घरात गेला, बायकोला हाक मारली, अगं अगं ऐकलंस का, आजीबाईला नाहू घाल असं सांगितलं। आपण उठून भिक्षेला गेला, भिक्षा पुष्कळ मिळाली, सपाटून गुळ मिळाला, मन सगळं सामान आणलं, ब्राह्मणाला आनंद झाला, बायकोनं सर्व स्वयंपाक केला, मुलंसुद्धा पोटभर जेवली। म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली, उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं। ब्राह्मण म्हणाला, आजी आजी दूध कुठून आणू, तशी म्हातारी म्हणाली, तू काही काळजी करू नको, आता उठ आणि जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुंट पूर, तितक्यांना दावे बांध, संध्याकाळी गौरस मुहूर्तावर गाई म्हशींची नावे घेऊन हाका मार, म्हणजे त्या येतील, तुझा गोठा भरेल, त्यांचं दूध काढ। ब्राह्मणानं तसं केलं, गाई म्हशींना हाका मारल्या, त्या धावत आल्या, ब्राह्मणाचा गोठा गाई म्हशींनी भरून गेला, ब्राह्मणानं त्याचं दूध काढलं, दुसऱ्या दिवशी खीर केली, संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली, मुला मुला मला आता पोचती कर। ब्राह्मण म्हणू लागला, आजी आजी तुमच्या कृपेनं मला आता सगळं प्राप्त झालं, आता तुम्हाला पोचती कसं करू, तुम्ही गेलात म्हणजे सर्व नाहीसं होईल। म्हातारी म्हणाली, तू काही घाबरू नको, माझ्या आशीर्वादानं तुला काही कमी पडणार नाही, ज्येष्ठ गौर म्हणतात ती मीच, मला आज पोचती कर। ब्राह्मण म्हणाला, हे दिलेलं असंच वाढावं, असा काही उपाय सांगा। गौरीनं सांगितलं, तुला येताना वाळू देईन, ती साऱ्या घरभर टाक, भांड्यावर टाक, मडक्यावर टाक, पेटी टाक, गोठ्यात टाक, असं केलंस म्हणजे कधी कमी होणार नाही। ब्राह्मणानं बरं म्हटलं, तिची पूजा केली, गौर आपली प्रसन्न झाली, तिनं आपलं व्रत सांगितलं, भादव्याच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं, दोन खडे घरी आणावेत, ऊन पाण्यानं धुवावेत, ज्येष्ठ गौर आणि कनिष्ठ गौर म्हणून त्यांची स्थापना करावी, त्यांची पूजा करावी, दुसऱ्या दिवशी घावन गोड, तिसऱ्या दिवशी खीर पोळीचा नैवेद्य दाखवावा, सवासिनींची ओटी भरावी, जेऊ घालावं, संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावी, म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल, सतत संपत्ती मिळेल। ही साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी देवाच्या द्वारी, गायच्या गोठी, पिंपळाच्या पाळी, सुफळ संपूर्ण। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा।